नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आयटीआर इन्स्ट्रक्टर जी 1457 जागांची वॅकन्सी होती त्याच्यामधले सर्व अडथळे आता संपलेले आहेत. म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये केस सुद्धा डिसमिस झाली, आता काहीही कुठलाही अडथळा राहिलेला नाही. आता काही दिवसात होऊ शकतं की एखाद्या महिन्यात त्याची पूर्ण बाकी प्रोसिजर ही कम्प्लीट केलेली जाईल, इन्क्लुडिंग तुमचे अलॉटमेंट वगैरे सर्व हे फास्ट होतीलच. आता तर बऱ्याच लोकांचा प्रश्न हा आहे की सर, ही अलॉटमेंट कशी होईल, तर अलॉटमेंट कशी होऊ शकते याचा एक अंदाज आहे. बघा, आणखीन डीव्हीईटीनं दिलंय का आपल्याला की कशा प्रकारे ते अलॉटमेंट करतील, तर नाही. पण काही गोष्टी आहेत की आपण थोडासा अंदाज लावू शकतो की अशा अशा प्रकारे होऊ शकतो. तो अंदाज मी तुमच्या पुढे घेऊन येतो. बऱ्याच जणांशी डिस्कस केल्यानंतर, धनंजय सरांशी माझं याच्याबद्दलचं व्यवस्थित डिस्कशन झालं आमचं, आणि त्यानंतर आम्ही एका कन्क्लुजनला आलो की अशा प्रकारे पुढची प्रोसिजर होऊ शकते. तर ती प्रोसिजर कशी होईल बघा, दोन गोष्टी तुम्ही अप्लाय करतानाच दिल्या. एक तर तुमचा ट्रेड वाईज प्रिफरन्स तुम्ही दिलेला आहे, दुसरा तुमचा रिजन वाईज प्रिफरन्स सुद्धा तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे, राईट. तर आता समजा की एक फिटर चा कॅन्डिडेट आहे, क्लिअर, त्यानं फिटर साठी अप्लाय केलेला आहे, किंवा इलेक्ट्रिशियन या वायरमॅन साठी अप्लाय केलेला आहे, किंवा कोपासाठी अप्लाय केलेला आहे, ड्रेस मेकिंग साठी अप्लाय केलेला आहे. तर होतं कसं की तुमचं फिटर किंवा वायरमॅन कुठलीही ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय केलेलं आहे, ते काय करतील की तुमचे रिझन बघतील. समजा तुमचा रिझन पहिला आहे मुंबई, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे नागपूर, राईट, असे तुम्ही रिझन दिले. तर ते चेक काय करतील, तर बघतील तुम्हाला मुंबईमध्ये फिटर मिळते का, नाही मिळत. तर मग ते पुण्याचे बघतील, पुण्यात तुम्हाला फिटर मिळते का, नाही मिळत. मग तुम्हाला नागपूरमध्ये बघतील, नागपूरमध्ये नाही, औरंगाबादमध्ये बघतील, संभाजीनगर तिथं नाही मिळालं, नाशिकमध्ये बघतील. अशा प्रकारे सर्व रिझनसाठी बघतील की ते तुम्हाला फिटर मिळू शकते का, आणि ज्या रिझनमध्ये मिळते तिथं ते अलॉटमेंट करून देतील, क्लिअर. तर हे फिटरचं झालं. मग अशा प्रकारे सर्व स्टुडंटला फिटरसाठी अलॉटमेंट मिळेल, क्लिअर. एक पुन्हा समजा फिटर झालं, त्यानंतर वेल्डरसाठी आहे, राईट. वेल्डरसाठीही सेम प्रकारे अलॉटमेंट होईल. मुंबईत मिळालं तर ठीक आहे, मग पुणे, तुमचे प्रिफरन्स जर असे असतील, प्रिफरन्सनुसार ते चेक करतील, ओके. आणि शेवटी जिथं मिळेल तिथं तुम्हाला अलॉट करतील, नाही तर तुम्ही सरळ बाहेर, ओके. तर होऊ शकतं की पहिल्या राऊंडमध्ये एका कॅन्डिडेटला 5-5, 6-6, 10-10 ठिकाणी, म्हणजे 10-10 ट्रेडसाठी त्यांना सिलेक्शन मिळेल, राईट. मग ते 10 ट्रेडसाठी सिलेक्शन मिळाल्यानंतर तुम्हाला एक सिलेक्शन ते फ्रीज करायला सांगतील, राईट. एक फ्रीज केलं म्हणजे तुम्हाला वेल्डर हवं, तर तुम्ही वेल्डर फ्रीज केलं तर तुम्हाला बाकी ठिकाणाहून ऑप्टिंग आउट करावं लागेल. जसं फिटर आहे, त्यानंतर डिझेल मेकॅनिक आहे, ग्राइंडर आहे, राईट, इथून तुम्हाला सर्वीकडून ऑप्टिंग आउट करावं लागेल, ओके. समजा तुम्हाला इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन दोन्ही मिळाले तर तुम्हाला एक फ्रीज करायचं, तुम्ही समजा वायरमॅन फ्रीज केलं तर तुम्ही इलेक्ट्रिशियन मधून बाहेर, राईट. तर अशा प्रकारे त्यांची अलॉटमेंट होईल, क्लिअर. होऊ शकतं की प्रत्येक राऊंड नंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील, ओके, किंवा मग ते शेवटी ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एकाच वेळेस बोलू शकता. ते टाईमवर डिपेंड करतं, राईट. जर काय होणार आहे, प्रत्येक राऊंड नंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं तर होईल कसं की ज्यांनी डॉक्युमेंटमध्ये व्यवस्थित आले त्यांची सरळ सीट फायनल, आणि जे डॉक्युमेंटमध्ये व्यवस्थित नाही आहे ते तिथून बाहेर, आणि दुसऱ्या राऊंडसाठी ते सीट अवेलेबल, राईट. असं करू शकता, नाही तर सर्व अलॉटमेंट करत जातील आणि एकाच वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतील आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेतील, राईट. इथं तुमचा टाईम सेव्ह होईल. एकाच वेळेस बोलवलं तर 3-4 दिवसामध्ये सर्वांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जातील, नाही तर प्रत्येक राऊंड नंतर 3-3, 4-4 दिवस द्यायला लागतील, ओके. आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर पडले त्यांच्या सीट्स खाली होतील आणि त्यानंतरचे जे मार्कवाले आहेत त्यांना मिळेल. याच्यामध्ये होईल कसं की कमी मार्कवाल्यांना काहीतरी मिळालं आणि जास्त मार्कवाला एखादा सुटून गेला, असे कुठलेही चान्सेस होणार नाही. काही लोकांचं म्हणणं असं होतं की सर, मग होऊ शकतं की पुणे रिजनमध्ये जास्त कट ऑफ लागेल, नाशिकमध्ये कमी लागेल, असं काही होण्याचे चान्सेस फार रिअर आहेत. शेवटी काय होईल की फिटरचे पहिले जे मिरिटवाले स्टुडंट असतील ते इन असतील, खालचे जे मिरिटवाले असतील ते आउट असतील, क्लिअर आहे. हे सरळ असंच होणार आहे, असं होणार नाही आहे की फिटरचा मॅक्झिमम जास्त मार्क असून सुद्धा बाहेर एक जण आहे आणि कमी मार्कवाला आत आहे, असे कुठलेही चान्सेस बनणार नाहीत. आणि एखाद्या महिन्यामध्ये ही पूर्ण प्रोसिजर कम्प्लीट होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत, क्लिअर. ऑप्टिंग आउट वगैरे सर्व होईल, काही असं
बऱ्याच लोकांच्या मनात कन्फ्युजन होतं की काही लोकांना 10 ट्रेड मिळतील, काहींना 15 मिळतील, मिळू द्या की राईट. शेवटी ते एका ठिकाणी आयटीआय इन्स्ट्रक्टर होणार आहे, 10 ठिकाणी आयटीआय इन्स्ट्रक्टर होऊन 10 ची सॅलरी घेणार आहेत का? असं काही होणार नाही. ओके, पहिल्या राऊंडमध्ये त्याला जरी 10 मिळाले असतील तरी तो पुन्हा ऑप्टिंग आउट करणारच आहे, त्याला एकाच ट्रेडला फायनल करायचं आहे. क्लिअर? आपल्या भरपूर टीमनं प्रचंड काम केलं. ओके, या केससाठी सर्व याच्यासाठी धनंजय सरांचं गायडन्स पण खूप चांगलं राहिलं, मुलांनीही खूप चांगली मेहनत घेतली, काही लोक तर 2-3 दिवस झोपलेले नाही, त्या सर्व लोकांचं मी अभिनंदन करतो. केसबद्दलही तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे. आपल्या चॅनलसोबत म्हणून राहा, तसेही तुम्ही सर्वजण आपल्यासोबत जुडलेलेच आहात. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे इग्नाईट आयटीआ डीव्हीचा, त्याची सुद्धा व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. सर्व ब्रँडसाठी तो ग्रुप आहे, त्यामुळे सर्वजण कोपा, फॅशन डिझाईन, ड्रेस मेकिंग, वायरमॅन, इलेक्ट्रिशियन सर्वांसाठी आहे, फिटर, वेल्डर, सर्व सर्व लोक, म्हणजे तुम्हाला काय काय चाललं, कसं चाललंय, काय नाही, हे सर्व त्या ग्रुपमध्ये अपडेट मिळत जातील, त्यामुळे तो ग्रुप जॉईन करून घ्या. ओके, आणि काहीही डाऊट असेल तर योगेश माने इग्नाईट, योगेश माने इग्नाईट या माझ्या टेलिग्रामच्या आयडीवर तुम्ही मेसेज करू शकता, तिथं मी नंबर देईल तुम्हाला. बोलू, काही लोकांचे कन्फ्युजन असतील 772 बद्दल, काही कन्फ्युजन असतील, सर्व कन्फ्युजन आपण दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आपण शेवटपर्यंत तुमच्यासोबत आहोत आणि ती कमिटमेंट आपण पाळलेली सुद्धा आहे, त्यामुळे बिलकुल काहीही टेन्शन घेऊ नका. आता जे झालं, जे कट ऑफ लागला तो लागला. ओके, थोडा हायर साईडला कट ऑफ गेला पण ठीक आहे, आता गेला तर गेला. आता लेडीजचाही तो विषय तुम्हाला आलेला आहे मेल, ओके, डीव्हीईटी कडून, त्यामुळे एलडीएसचाही आता काहीही प्रॉब्लेम उरलेला नाही. जे छोटे मोठे डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही आमच्याशी कनेक्ट होऊ शकता, बोलू शकता, आपण त्याबद्दल डिस्कस करू, आणि कुठलाही दुजाभाव बिलकुल आमच्याकडून पाला जाणार नाही. क्लिअर? कारण हे बघा, तुम्ही मेकॅनिकलचे असाल, इलेक्ट्रिशियनचे असाल, त्यानंतर कम्प्युटरचे असाल, फॅशन डिझाईनचे असाल, ड्रेस मेकिंगचे असाल, आम्ही प्रत्येकाला गाईड करण्याचा प्रयत्न करतो. लिमिटेशन काय होतं की प्रत्येक कोर्स आम्ही शिकवू शकत नव्हतो, ते प्रॅक्टिकली पॉसिबल सुद्धा नव्हतं. काही कोर्सला खूप कमी स्टुडंट होते, काही ठिकाणी कसं होतं की त्याच प्रकारचे आमच्याकडे एक्सपर्ट आले नाही. जोपर्यंत आमच्याकडे एक्सपर्ट नसतील आणि ती क्वालिटी आम्ही देऊ शकणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलाही कोर्स लॉन्च करत नाही. तर जेवढे कोर्स आम्हाला लॉन्च करता येतात तेवढे आम्ही केले होते, तेवढ्यांना शिकवलं होतं, पण या बाकीच्या प्रोसिजरमध्ये आम्ही प्रत्येक स्टुडंटला गाईड करण्याचा प्रयत्न केला, पुढेही तसंच करत राहू. ओके, त्यामुळं तुम्हाला असं नका समजू की बस आमची फॅशन डिझाईनची आहे, आम्हाला बिलकुल कोणी वाली नाही आहे, कोणी सांगायला नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. ओके, शिकवताना आता ते शिकवायचा तो प्रश्न मिटलेलाच आहे कोर्सच्या वेळेस, पण बाकी प्रोसिजरमध्ये आपण तुमच्यासोबत आहोत, त्यामुळे टेन्शन नका घेऊ. सीआयटीएस वाल्यांसोबत काय अशी आमची दुश्मनी नव्हती, पण आमचं कसं होतं की एक ऍडव्हर्टाईजमेंट आलेली होती आणि आपलं पहिल्या ऍडव्हर्टाईजमेंटनुसार त्यांनी सांगितलं होतं की मेरिटनुसार घेऊ, आपण त्या गोष्टीसोबत बनून राहिलो. आपला स्टँड आपण क्लिअरली सांगितलं होतं की आम्ही या स्टँड घेतलेला आहे, आणि त्या मुलांसोबत राहणं अगोदरचेही एक्सपिरियन्स होते सोबत, जसे एमआय वगैरेचे एक्सपिरियन्स होते, त्या एक्सपिरियन्सनुसारही आम्ही आमचे स्टँड क्लिअर केले होते. आम्हाला थोडासा अंदाज होता की पुढे काय होऊ शकतं ते, राईट, त्यानुसारही गाईड करण्याचा प्रयत्न केला. तरी इथं थांबतो मी. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. ज्यांनी ग्रुप जॉईन केलेला नाही त्यांनी करून घ्या. थँक्यू सो मच.